मित्रांनो, आज आपण फुग्याच्या हवेवर चालणारी अशी सुंदर बोट बनवणार आहोत. सुरुवातीला तुम्ही या बोटीचा आनंद घ्या आणि आता आपण ही बोट प्रत्यक्ष कशी बनते ते पाहूया. ही आपली एक साधी अशी बोट आहे फुग्यावर चालणारी. यासाठी तुम्हाला लागेल वापरलेल्या थर्मोकोलचा एक असा तुकडा, फुगा, डिंक आणि बेंड स्ट्रॉ. सुरुवातीला असा एक थर्मोकोलचा तुकडा शोधा, तो साधारणतः सपाट आहे, तो कुठल्याही पॅकिंग मटेरियलमध्ये तुम्हाला सहज मिळू शकेल. या तुकड्यावरती बोटीचं चित्र काढून घ्या आणि आपल्या पेपर कटरनं त्याला छानपैकी असं कापून घ्या. एक रबराचा तुकडा शोधा आणि तो त्रिकोणी कापून त्याच्यावरती असा खालच्या बाजूने डिंक लावा आणि हा त्रिकोणी तुकडा आपल्या बोटीवरती असा व्यवस्थित चिटकवा. बेंड स्ट्रॉवरती एक असा फुगा छानपैकी लावून घ्या. फुगा साधारणतः गोल असावा आणि जरा मोठा असावा. हा फुगा रबर बँडच्या साह्यानं असं व्यवस्थित बांधून घ्या. आता हा बेंड स्ट्रॉ रबरी तुकड्याला चिटकून असा थर्मोकोलच्या बोटवरती टेपनी बसवून घ्या. स्ट्रॉ आणि फुगा ही आता असेंब्ली तुम्ही पहा, दोन्ही बाजूनं अशी छानपैकी आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपली ही बोट तयार आहे. फुग्यामध्ये हवा भरा आणि हवा भरल्यानंतर स्ट्रॉची मागची बाजू बोटाने बंद करा आणि आता आपली ही बोट तुम्ही पाण्यामध्ये सोडा. जेव्हा तुम्ही स्ट्रॉवरचं बोट काढता तेव्हा त्या स्ट्रॉमधनं फुग्यातली हवा अशी जोरात बाहेर पडेल आणि आपली बोट पुढे पुढे जाईल. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम तुम्हाला माहीतच आहे. जेव्हा हवा अशी मागच्या बाजूला जोरात फेकली जाते तर त्याची प्रतिक्रिया म्हणून आपली बोट अशी पाण्यामध्ये गोल गोल फिरते. अतिशय सोपी ही बनवायला बोट आहे. बोट बनवा आणि तुम्ही न्यूटनचा तिसरा नियम असा प्रयोगाने पडताळून पहा.